नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील आकलन या घटकावरील आधारित काही सराव प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल. त्याचे पर्याय आहेत अ 7 व 3, पर्याय ब 3 व 6, पर्याय क 3 व 5 आणि पर्याय ड 3 व 7. तर आपण हा शब्द जर व्यवस्थित निरीक्षण करून पाहिला तर यामध्ये 2 अक्षरे असे आहेत की त्यांचा अर्थ समान अर्थ कावळा असा येतो. तर आपण स्पष्टीकरण पाहूया. तर अवकाश स्थानक या शब्दाचे आपण स्वतंत्रपणे लिहिला आणि त्यांना क्रमांक दिले. अ अक्षराला 1 क्रमांक देऊन व अक्षराला 2 क्रमांक दिला तर अनुक्रमे असे आपण 3 4 5 6 आणि शेवटचा अक्षर जो आहे क याला आपण 7 क्रमांक दिला. आता सगळे अक्षर आपण बघितलेत तर 2 अक्षरे असे आहेत की त्यांचा अर्थ कावळा हा येईल. तर आपण 2 अक्षरे वर्तुळात पाहत आहोत, त्यांचे क्रमांक वर्तुळात पाहत आहोत. क्रमांक 3 आणि 7 हे 2 क्रमांक आपण जर पाहिले तर या 2 क्रमांकांपासून काक हा शब्द तयार होतो. तर अक्षरे का व क हे 2 अक्षरे मिळून काक हा शब्द तयार होतो. तर काक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे कावळा. तर पर्याय आपला प्रश्नाचा पर्याय जो आहे तो ड हा आहे. मग ड पर्यायामध्ये 3 व 7 ह्या 2 अक्षरापासून काक म्हणजेच कावळा या अर्थाचा शब्द तयार होतो.